आईला आजो का पण पाखर दिसना ना तिथे कपल येत असते तिथे माझी येते पण बघायला आईला दाजी इकडे कशाला आलेत अरे पण इकडे तर कपल जातेत दाजीचं नेमकं काम काय मी ना बघतोच आता त्यान जाऊन बघतोच मी ना राणीला त्यांना बोलूनच आणतो सगळ्यांना बोलून आणतो आणि दाखवतो यांची करमत बापरे एवढा टाइम लागलोय बर झाला काय काम असतात माग काय करते मला माहितीये सगळं तू न काळजी करू त्या गावात ना माझे भरपूर मित्र आहेत ओळखीचे मी पाटलाला बी सांगतो भाई शेटला बी सांगतो आणि आपण सगळं व्यवस्थित करू त्या तू नको टेन्शन घेऊ आम्ही आहेत आपके गाववाले आपण काम लावू पण तू ते काम व्यवस्थित करून देऊ त्याची तू काळजी करू नको अजिबात नको टेन्शन घेऊ बाकी आम्ही आहे ना बाया 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 भाऊजी काय बाई हेच बघायचं राहिलो होत हे बघायच्या अगोदर आम्ही मेलो का नाही हा काय बाई दाजी तुम्ही तर लयच बाई हे निघले मी म्हणलेले भोळे दाजी बाई भोळे लपडे सोळे ऐकून काय कसला ठेवलंय तुम्ही बाकी आम्ही दडदडत आमच्या डोळ्यांनी बघितलं अहो काय तुम्ही दिवसा दवडा चार लोक बघतात का नाही परला ऐकून घ्यायचं ही पोरगी तिच्या माग माग कशी तुमच्या सारखी ती चपट नाकाची दिसते एवढी बोरी बोरी ऐकून घ्या काय ऐकण्यासारखं ठेवलंय तुम्ही संजय राव ही आपल्याला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती 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 अहो वहिनी आता ना काय बोलता ती पोरगी बिरगी घेऊन येते ती यांचीच का बरोबर माझ्या ननला तुम्ही घरी आणत का नाही नको काय ठेवलं ऐकण्यासारखं बाई बाई मी मेले का नाही ग देवा हे बघायचं अगोदर संजय राव तुम्हाला किती भोळे समजित होते पटायला पाहिजे दाढी पिकली अहो तुमच्या डोक्याला केस नाही राहिला पुरीला कळलं पाहिजे शरम बिरम ऐकलं नाही अरे तू तुझ्या मोकळत होतो ना ऐक ना अहो काय ऐकू तुमचं अहो दाढी शांत रा तुम्हाला मेटर कळला काही मी काय बोलतो ते ऐकत कायला करता तुमच्या गावात करा गावात करणार संजय रावला जाऊ ऐकून घे मी काय बोलतो ते ऐकून घे शांत बसवला तुला तुम्ही दाजी म्हणायची सुद्धा माय नवरा किती हुशार बर बरं आम्ही दोघांनी लग्न केलेलं सण आलं नाही आम्हाला घराच्या बाहेर काढलं आणि हसत अरे ऐकता का तुम्ही मी काय बोलतो
ठेवून घ्या. सायकल ठेवले आता. भाऊजी ऐका ना, तुमच्या वयाला शोभलं पाहिजे. आपण वहिनी मी काय आणतो, मी नव्हतो का, मी मोकळाच होतो ना, मी होतो ना. सगळंच होत का नाही पोरीसाठी. अरे ऐका ना, काय काय बोलतो ते ऐकून घ्या. तुमचं कधी जमलं सांभाळतो. अरे जरा सगळं तुम्ही बोलून राहिले, मला तर काय बोलायचं. काय बोलणार, कधी जमलं हे सांगणार का तुम्ही आम्हाला? कधी काय 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 कसं जमलं बाबा तुम्हाला ना, मानायला पाहिजे बाबा. आजी तरी तर ताईला तुमच्या ना घरी आणत नाही ना, या भवानी मुळ, या भिंगुरी मुळ, तिच्यामुळे अरे तुम्हाला सांगू भाऊजी, म्हणलं माझी मैत्रीण आहे माझ्या संघात, म्हणलं माझ्या संघात तरी बाई झिपरी म्हणलं. खरं बोलशील एवढी मोठी पोरगी झाली तरी मला सांगितलं नाही. अरे भास्करांना ऐका ना जरा, काय बोलतो ते तर ऐका. सुरुवात कशी झाली तुम्ही सांगा. असं कधी झालं, असं कधी झालं, पोरगी कधी झाली? अरे ऐका, ही पोरगी आपल्या गावातली. म्हणलं बाहेरची. ऐका ना, गावातच लपड केलं. अरे ऐकून घे ना एवढ्या, सांग मला तर काहीच बोलायचं नाही तिने. अरे तो पेवड्या पण लपड तरी करीत नाही. अरे पार तू पोर गप्पच ना, शांत बस ना, सांगतो ना गप्पच म्हणून ऐकून घे ना एकदा. ती गावातली पोरगी आम्हाला माहिती, घरी घरची लव्ह मॅरेज करून ती बिचारी लग्न करून तिचं एक मुलावर प्रेम होत, त्याच्यावर तिने लग्न केलं, गाव सोडून गेले. आता परत गावात आले, पण तिचं मिस्टर ते थोडा पेताडे, आणि त्यांनी काय केलं, जुगारीचे नादा पाहिजे तो कर्ज बाजरी झाला. ऐक ना, त्यांनी गावातल्या एका सावकाराकडून घेतलं कर्ज. आता कर्ज घेतलं ते तुम्ही फेडणार आहे का? अरे ऐकून घे वहिनी, वहिनी त्या बिचाराकडे काहीच बोलत नाही, पैसे पैसे भरायला नाहीये. आणि तो सावकाराने तिच्या नवऱ्याला थांबून ठेवलं, कुंडून ठेवलं रूम मध्ये. तर ती काय म्हणली, आता गावात हा बाटा कसा करायचा? त्यांनी ऐक ना, ते दामून ठेवले म्हणून तुम्ही चालू झाले का इकडं? अरे काय बरोबर बरोबर बरोबर, इकडे काढा खोला. बरं ऐक ऐक, तिने मला यासाठी फोन केला, किती ओळखीचे आपले मित्र मंडळी आहे, सरपंच ओळखीचे आहे, त्यांना भेटतो आणि त्यांना घेऊन त्या सावकाराकडे जाऊन काय असं ते तोडक निडक करतो आणि तुझ्या नवऱ्याला सोडून आणतो. अच्छा, हे मी तुला सांगत होतो. पण एवढं सव सांगतो एवढं इकडं कोपऱ्यात काय करतो लोक बघतात. पण ती गावात कुणाला माहित नाहीये, तिला वाटलं गावात नाही. नाही पण आता तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला कळलं. काय म्हणते, तिला काय वाटलं? आता आपण एकतर लव्ह मॅरेज करून सगळे गावातले लोक नाराज आहे, त्याच्यात जर नवरा असा निघलाय हे जर गाववाल्याला कळलं तर लोक मला किती नावं ठेवते. त्याच्यामुळे ती कुणालाच बोलली नाही, तिने फक्त मला विचारलं आणि मला एवढं म्हणले आजी तुम्हाला भेटा यायला जमन का? काम आहे माझं. हो भाऊजी, पण इकडे असं आलं अंधारात. आणि आता म्हणतो आजी सज्जन आहे, चुकून बसलं होतं म्हणून आम्हाला वाटलं. अरे तसं काही नाही, आपण गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आपण नाही कोणाच्या मदतीला जायचं तर कोण कोण जाणार? तरी म्हणलं भाऊ डॉक्टरला केस नाही राहिलं मला असंच काय वहिनी बघ झालं. बरं चांगलं काम केलं. बरं वहिनी समजू नाही, बरोबर तसं त्यांची दाढी पिकलेली आहे, तसं काही एवढ्या राहिली झालं. चांगलं काम केलंय, आपण जाऊ त्या घरी जा. मी भैयाशेठ, मी भैयाशेठ आम्हाला घरी पाठवतो. मी भैयाशेठ आणि पाटील आम्ही
शेजारच्या गावात जाऊन सरपंचाला भेटतो, तिथले दोन तीन व्यक्ती गोळा करतो आणि मग त्या सावकाराच्या घरी जाऊन जर त्यांनी ना ऐकलं तर आम्ही आमचे कॉन्ट्रॅक्ट करून त्याचे पैसे देऊन टाकू आणि त्याच्या नवऱ्याला घेऊन येऊ. बरोबर चालतंय, मी काय का चला आपण रूम मध्ये जाऊ, म्हणजे तू तुझ्या घरात जा, मी माझ्या घरात जाऊ. रूम मध्ये जाऊ, मग ती तिच्या रूम मध्ये ना तर तिने घेतले. छप्पर वहिनी बरे तुला मला सांगता आलं का प्रॉब्लेम आलो आता बघ ऐकून नाही घेतलं माझी कोणी.